उम्मीद ने आज से अपनी मांगों के लिए राज्यव्यापी काम बंद आंदोलन को शुरुआत की है हिंगन के पंचायत समिति परिसर में उम्मीद उमेदित महिला पुरुषों ने इस आंदोलन में सहभाग दर्ज किया है उम्मीद द्वारा अपनी मांगों के लिए मुंबई में आंदोलन किया था इस आंदोलन की राज्य सरकार द्वारा दखल देते हुए आश्वासन दिया था लेकिन राज्य सरकार द्वारा अभी तक मांग पूरी नहीं की गई है इसलिए आज से महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योति अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला और कल्याणकारी संघटनांनी बेमुदत कामपंत आंदोलन सुरू है उम्मीद उमेदकडून आज जे आहे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे बेमुदत जे आंदोलन आंदोलनात आजपासून पवित्रा घेतला उमेदकडून उमेद, है है। पास। पास। उमेद, करून। उमेद का ज्या महिला आहे मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहे आंदोलनात सहभागी झाले आहे आपण पाहू शकता दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जे महिला आहे किंवा अधिकारी आहे जे मोठ्या प्रमाणात जे आंदोलनात जे आहे सहभागी झाले आहे उमेद संघटनेची मागणी पूर्ण करा उमेद तंत्राटी कर्माची सेवा कायम करा ह्या मागण्या घेऊन आजपासून बेमुदत आंदोलनाला बसल्या आपण काही ज्या महिला आहे त्यांच्याशी अजून काही सांगा आजपासून का सा जे आहे आपण बेमुदत आंदोलनाला बसले आहे काय म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे की आमचा जो विभाग आहे उमेद अभियान हा स्वतंत्र झालाच पाहिजे कारण जोपर्यंत आमचा उमेद अभियान स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत आमचा विकास सुद्धा ना होणार नाही मला सांगा उमेदमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहे सहभागी झाल्या आहेत या कामात लाडकी बहीण म्हणून काय काय मागणी आहे तुमची लाडकी बहीण जसं आम्हाला पंधराशे रुपये दिलेल्या आहेत शासनाने त्या पद्धतीनं आमचा हा जर स्वतंत्र विभाग केला तर अधिक चांगला होईल असं आम्हाला वाटतं लाडक्या बहिणीची काही गरज नाही मला तरी वाटत नाही की कारण पंधराशे रुपयात काहीच होत नाही सर पंधराशे रुपयामध्ये आपण एक साधं सिलेंडर सुद्धा भरू शकतो हा पहिला उमेदच्या मागण्या जर पूर्ण आर्थिक स्थिती जर आमची बडकट होईल तर आम्ही सर्वच करू शकतो सर महिला जर आमची आर्थिक स्थितीच बरोबर नाही राहील तर आम्ही काहीच करू शकणार एकूणच जे आंदोलन आहे आजपासून सुरू केलं आहे आंदोलन किती वेळ राहील काय म्हणणं आहे तुमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही ना तोपर्यंत आमचं आंदोलन राहील मला सांगा आज था आपण जे आहे काम आंदोलनाला बसले आहे काय मागणी आपल्या आमचा विभाग जो आहे तो सो स्वतंत्र करा आमची पहिली मागणी जी आहे आमचा जो उमेद हे आहे ते म्हणजे स्वतंत्र पाहिजे आम्हाला आणि स्वतंत्र विभाग पाहिजे पण चौऱ्याऐंशी लक्ष ग्रामीण कुटुंबाचे शाश्वत विकासासाठी शासनाने विकास व पंचायत राज्य मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वातंत्र्य क स्वातंत्र्य कायमस्वरूपी विभाग म्हणून मान्यता द्यावी मान्यता देऊन सर्व कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समक्षपदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट अनेक मागण्या ज्या राज्य सरकारकडे ठेवल्या आपण याच्या आधीसुद्धा राज्य सरकारकडे निवेदन दिलं आहे संदर्भात काय म्हणाल आपल्याला जे आश्वासन दिलं होतं राज्य हो आम्ही ज्या वेळेस आमचा मोर्चा गेला होता मुंबईला बारा सात ला तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का तुमच्या ज्या मागण्या आहे त्या आम्ही पूर्ण करू त्यावेळेस आम्ही आमचा जो मोर्चा होता तो मागं घेऊन आम्ही परतीला निघालो आणि आता पंचेचाळीस दिवस झाले तरी पण आमच्या अजून काहीच मागण्या पूर्ण झालेल्या नाही त्यामुळे आम्ही जे आमचं काम बंद आंदोलन सुरू केलं मागण्या पूर्ण झाल्या काय आंदोलन निरंतर सुरू राहणार हो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू करणार सरकारची काही बोलणं झालं काही लक्ष दिलं सरकारने नाही सरकारने अजिबात आमच्याकडे लक्ष दिलं नाही आमचे एवढे महिला गाव पातळीवर ज्या काम करत असतात महिला एकूण एक घरी जाऊन महिला आमच्या काम करतात मुंबईला पाण्या पावसामध्ये महिला आमच्या ओल्या होत्या तरी सरकारने येऊन तिथे लक्ष दिलं नाही आणि आमच्याकडे सरकारचं बिलकुल लक्ष आहे नाही एकूणच मागणी पूर्ण व्हावी हो, हो। आणि आमचं स्वतंत्र मेन म्हणजे आमचा विभाग हा स्वतंत्र करून देण्यात यावा उमेदना आजपासून जे आहे काम बंद आंदोलन केलं आहे आपल्या मागण्यासाठी ज्या सरकार पूर्ण कराव्या आपल्या बरोबर जे तालुक्याचे अधिकारी ते आहे आपल्या काय काय कुठल्या पदावर आहे सर काय गाव आहे तुमचं नमस्कार मी सचिन सावरकर तालुका व्यवस्थापक म्हणून काम पाहतो हिंगणगड तालुक्यामध्ये उमेद अभियानाचा आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे उमे उमेद विभाग जो आहे तो स्वतंत्र आस्थापना देऊन त्याला मान्यता देण्यात यावी आणि या विभागामध्ये जे कार्यरत कर्मचारी कंत्राटी कर्मचारी अधिकारी आणि आहेत तर ते त्यांना समकक्ष द पदावर जे आहे त्यांना सेवेत कायम करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनामध्ये सर्व उमेद कर्मचारी कंत्राटी कर्मचारी सगळे अधिकारी आणि कॅडरुद्ध बोलणं झालं होतं सरकारने आपल्याला आश्वासन दिलं संदर्भात यापूर्वी आम्ही बारा दहा ते बारा जून या दरम्यान मुंबई आझाद मैदान इथे मोर्चा आंदोलन केलं होतं त्या दरम्यान आम्हाला आश्वासनं प्राप्त झाली होती परंतु अद्यापही त्याच्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आमच्या ज्या उमेद संघटना आहेत कर्मचारी कर कल्याणकारी कार्य कॅडर संघटना आहेत त्यांनी बेमुदत आंदोलनाचं शस्त्र जे आहे ते आता उपसलेलं आहे मोठ्या प्रमाणात जे आहे उमेदच्या मार्फत जे आहे ग्रामीण क्षेत्रात मोठे प्रोजेक्ट चालवले जातात जे त्या संदर्भात काय सांगा आता प्रोजेक्ट जे बंद पडले आता मग या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला सक्षमीकरणाचं काम या अभियानाच्या माध्यमातून होतं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक योजनेची अंमलबजावणी ही गाव पातळीवर घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते उमेद अभियानाचे सर्व महिला कॅडर आणि अधिकारी कर्मचारी करतात आजच्या परिस्थितीमध्ये सध्या तरी तिथलं तुर्तास काम बंद आहे कारण सगळ्या ज्या आमच्या महिला कॅडर आहेत आणि तिथले गावपातळीवर काम करणारे कर्मचारी आहेत ते सगळेच आंदोलनामध्ये सहभागी आहेत एकूणच सरकारने मागणी पूर्ण करावी वाटतं आपल्याला बिलकुल निश्चितच करायला पाहिजे कारण उमेद अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये गाव पातळीवर महिला सक्षमीकरणाचं काम होत आहे आणि ते आत्तापर्यंत जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्के महिलांना लखपती दीदी बनवण्याचं जे काम आहे ते या अभियानाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं असं म्हणणं बिलकुल नक्कीच उमेदचं चांगलं काम सुरू आहे आणि गाव पातळीवर बळकटीकरण दिलं महिलांना बळकटीकरण सक्षमीकरण करण्याचं काम उमेद अभियानाच्या विभागाच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे आणि त्या विभागाला बळकटीकरण करण्याचं कार्य शासनाने करावं हीच आमची विनंती आहे एक जे उमेदचे अधिकारी होते त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली आजपासून बेमुदत जे आहे आंदो आंदोलन आतपास आजपासून सुरू करण्यात आलं आहे बघू शकता प्र प्रचंड प्रमाणात ज्या महिला ज्या उमेदमध्ये काम करतात त्या महिलांनी मोठा सहभाग नोंदविलेला आहे अधिकारी असो किंवा उमेद उमेदशी जुळलेला प्रत्येक घटक असो तो आज जो संपात जो आहे सामील झाला आहे आणि आपल्या मागण्या पूर्ण करावं सरकारने असं सांगत आहे एम न्यूज के लिए न्यूज केले रवि युनरकर की रिपोर्ट